स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक एकशे छप्पन आळंदीकर नरसिंह सरस्वती आळंदीस नरसिंह सरस्वती म्हणून साधू प्रख्यात होते हे काही योगाभ्यासाचे अभ्यास करण्याकरिता वायू धारणा वगैरे करीत परंतु समाधी लागेना यासाठी कोणी गुरु मिळावा म्हणून पुष्कळ फिरले पण त्यांना सांगणारा कोणीच भेटला नाही पुढे श्री समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले त्यावेळेस श्री समर्थांची स्वारी नजीक भंडारखाना आहे तेथे -ते होती आळंदीकर स्वामी येऊन दर्शन घेतात तोच महाराजांनी योगशास्त्रातील अज्ञातचक्र कसे भेदावे अशी अर्थाचा श्लोक म्हणून त्याचकडे कृपादृष्टीने पाहिले तोच त्यास समाधी लागली ती चार घटकांपर्यंत देहावृत देहविस्मृती होती नंतर देहावर आले आणि महाराजांची स्तुती करू लागले ते म्हणाले महाराज पुष्कळ फिरलो परंतु ज्या तत्वाचा शोध मोळीच लागेना त्या तत्त्वाचे ज्ञान एका क्षणात सहज कृपा दृष्टीने करून दिले धन्य आहे त्या गुरुतत्वाची केलेल्या श्रमांचे व जन्माचे आज सार्थक झाले कृथार्थ झालो अशी प्रार्थना करून काही दिवस राहून स्वामी आळंदीस आले त्यांच्या योगाभ्यासची सिद्धी असल्याकारणाने मुंबई पुणे वगैरेकडील मंडळी दर्शनास फार येऊ लागली कीर्ती ही दिवसेंदिवस जास्त होऊ लागली त्यांनी सत्कृत्यही मोठी मोठी लोकांकडून करविली इंद्रायणीचा गाठ ज्ञानोबाचा रथ व धर्मशाळा वगैरे कृत्य के केली नंतर पुन्हा एक वेळ अक्कलकोटास स्वामी आले श्रींचे दर्शन घेताच श्री स्वामी महाराज म्हणाले किंवा रंडी अभी छोडी नाही हे ऐकताच श्री नरसिंहस्वामी हात जोडून म्हणाले महाराज रंडी के वास्ते यही इलाज आहे आपकी कृपा होना हे ऐकून श्री समर्थ हसले जवळ सेवेकळी मंडळी होती त्यास आज्ञा झाली की हे तोंड हे थोर महापुरुष आहेत त्यास बसण्यास आसन द्यावे श्री स्वामी समर्थांचे पुन्हा दर्शन घेऊन ते खाली बसले महाराजांचे व स्वामींचे जे भाषण झाले ते काही मंडळींना समजले नाही परंतु मंडळींना शंका आली की हे स्वामी असून त्यांना रंडी कुठली मग सर्वत्रांनी स्वामींची प्रार्थना केली की महाराज आपणास श्री समर्थांनी रंडी सोडण्यास सांगितले याचा अर्थ काय श्री नरसिंहस्वामी म्हणाले आहो रंडी म्हणजे सिद्धी सोडण्यास श्री स्वामी सांगत आहेत असो नंतर काही दिवस आळंदीकर स्वामी अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन पुन्हा आळंदीस आले पुढे त्यांनी तो पूर्व व्यवसाय सोडून संगरहित नामस्मरणात अखेरपर्यंत काळ घालविला ते चतुर्थाश्रमी असून भजन करते वेळी इतके त्यात नाचत की त्यांना प्रेम येऊन ते जमिनीवर घटका घटका निश्चेष्ट पडत असत पुढे त्यांनी योगाभ्यास कमी करून भक्तिमार्ग वाढविला असो जे जे कोणी श्री स्वामी समर्थांकडे गेले ते ते कृथार्थच झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव क्रमांक एकशे सत्तावन्न मालोजीराजस अंतकाळी दर्शन स्वामीरायांचे चरित्र अगाधच आहे ते कोठपर्यंत वर्णन करावायचे चरित्र करण्यासारखे जेव्हा सामर्थ्य लिहिणाऱ्याचे असेल तेव्हाच ते लिहिता येईल परंतु तसे तर कधी व्हावायचेच नाही प्रत्येक भक्तास चमत्कार दाखवून कोणास काही कोणास काही जे सांगित सांगितले किंवा दाखविले ते सर्व गुप्त आहे ते पाहण्यास कोण समर्थच नाही आहेत ज्यांच्या त्यांच्या सेवेनुरूप जास्त त्यास फळे येतच गेली श्रीमंत मालोजी राजे आजारी झाले अंतकाळाच्या वेळेस त्यास महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला आणि जास्त त्यास सांगत की मला श्री स्वामी समर्थाचे दर्शन करावा परंतु श्री समर्थ राजवाड्यात आलेच नाहीत असे दहा पंधरा दिवस गेले राजाच्या अंतकाळी महाराज अकस्मात राजवाड्यात आले आणि त्यांनी राजास दर्शन दिले ती मनोहर मूर्ती पाहत पाहत राजाने प्राण सोडले केवढे राजाचे भाग्य आहे असे महाराज दासावर अनुग्रह करीत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव क्रमांक एकशे अठ्ठावन्न गोपाळ रामचंद्र केळकर गोपाळ रामचंद्र केळकर हे राजापुडक राजापूरकडील राहणारे रेल्वेत नौकर होते त्यांना ताप येऊन पोटात रोग झाला सुमारे सहा महिने वैद्य वगैरे पुष्कळ उपाय केले पैसेही बरंच खर्च केले पण गुण येईना वैद्यांनी सांगितले की तू घरी जा म्हणजे ह्या हवेवर गुण येईल त्या हवेवर गुण येईल घरची फार गरिबी असल्याने घरची मनुष्य कुरकुर करू लागली कारण घरी आल्यावर सुद्धा बरेच औषधी उपाय केले परंतु गुण का काही येईना तेव्हा त्यांनी असा निश्चय केला की काहीतरी काही झाले तरी चिंता नाही दूर जावे आणि मरावे मग ते तसेच ते पुन्हा टेंभोर्णी रेल्वे स्टेशन जी आय पी येथे आले टेंभोर्णीस निभावं लागेना रामपुरस त्यांचा भाऊ होता तेथे गेले दिवसेंदिवस जास्त अशक्तपणा येऊन पोटातील रोग वाढू लागला एक मैल देखील चालण्याची शक्ती नाही पुढे एक प्रकारचा वायू अंगात शिरला तो इतका की सर्व अंगास कळा लागत म्हणून सर्वांगास बिबवे घातले सकाळी पायात सायंकाळी हातात रात्री कमरेत असे वायू खेळले परंतु ज्या भागास वायू जास्त होई तेथे -ते हुक भरल्यासारखे होऊन हालता येऊ नये पुढे अन्न वर्जे झाले एक पायरी चढण्याची देखील शक्ती राहिली नाही रात्रंदिवस झोप देखील नाही तेव्हा असे वाटे की मरण येईल तर बरे परंतु मरण येते कसे पूर्वी हे पंत नास्तिक होते असो अशा स्थितीत काय पूर्वसंस्कार झाले असेल किंवा श्रीमान स्वामी समर्थ महाराजांच्या मनात दिनावर कृपा करावी असेल असे असेल असे म्हणावे एक दिवस त्यांना असे वाटले की जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्यांनी हा माझा वायू जर आठ दिवसांच्या आत कमी केला तर पुन्हा कोणाची एका भगवंत वाच भगवंत वाचून चाकरी करावायची नाही असा नवस केला असो असा निश्चय केला मात्र मग काय उशीर तुकोबांचे वाक्य आहेच सत्यसंकल्पाचा दाता नारायण काय चमत्कार की आठ दिवसांच्या आत वायू नाहीसा झाला आणि थोडी शक्ती आली तेव्हा केल्या नवसाची आता सांगता केली पाहिजे तर त्याला द्वार कोणाचे तर प्रथम साधूकडे गेले पाहिजे असे त्यास ऐकून माहीत होते त्यावेळेस दोन साधू आपल्या देशामध्ये प्रसिद्ध होते त्यापैकी एक देव मामलेदार हे एक आणि हे आमचे सद्गुरूदायगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पुढे त्यांचा असा विचार झाला की देव मामलेदारांकडे जावे तर ते जवळ असल्या करणारे भाऊ परत घेऊन येईलच तर अक्कलकोटात जावे असा निश्चय करून बंधूंजवळ सांगितले की मी एका स्नेहाकडे जात आहे मग त्याजवळून तिकीट घेऊन निघाले वाटेत पुष्कळ हाल हाल झाले परंतु महाराजांनी संरक्षण करून अक्कलकोटपर्यंत नेले असो अक्कलकोटास पोहोचले त्या दिवशी पाच पैसे जवळ होते पैकी एक पैशाच्या खारका घेऊन महाराज खास बागेत वडाच्या झाडाखाली बसले होते त्या ठिकाणी जाऊन खारका पुढे ठेवून नमस्कार घातला आणि ती मनोहर मूर्ती पाहताच त्यांना असे वाटले की भूक तहान आणि रोग हे सर्व काही गेले खारकापुढे ठेवल्या महाराजांनी आपल्या खजिन्यात टाकल्या नंतर भिक्षा मागून निर्वाह करावा आणि त्रिकाळ श्रींचे दर्शन घ्यावे हीच काय ती सेवा होती त्या ठिकाणी सेवेकरी होते ते बहुतेक गांजा तंबाखू आणि लौकिक गोष्टी बोलणे हेच करीत होते तेथे ते काही आपणास परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून सेवा करणारे फारच थोडे असतील असो गोपाळपंत त्या दिवशी राहिले असता त्यांच्या मनात संकल्प असा होता की मला काही गुरुपदेश मिळावा परंतु त्याच रात्री दोन हो त्याच्या रीती दोन होत्या एक महाराजांचे पायावर डोके ठेवताच जे शब्द तोंडातून निघतील तोच मंत्र आणि त्याचाच जप करावायचा दुसरा त्यांनी स्वतः राम कृष्ण दत्त वगैरे काहीतरी मंत्र सांगून मार्गास लावावे असा होता परंतु काय चमत्कार सांगावा चार महिन्यापर्यंत या दोन्ही गोष्टी प्रतिज्ञेने घडल्या नाहीत त्यात विशेष आहे की ज्या वेळेस ते पायावर डोके ठेवीत त्यापूर्वी महाराज कितीही बोलत असले किंवा रागावित असले तरी त्यावेळेस ते बोलणे बंद होत असे एक दिवस ते देशमुखांच्या वाड्यात निजलेले असता रात्री स्वप्नात महाराज येऊन म्हणाले तुझा रोगही आम्ही नाहीसा करतो असे म्हणून त्याशा पोटावरून हात फिरविला आणि आपण निघून गेले इतक्यात त्यांना लघवी झाली असे वाटून ते जागे झाले आणि लघवीच गेले तो सुमारे दोन तांबे लघवी झाली आणि पोट सैल झाले हा चमत्कार पाहून त्यांना रडे कोसळले की वैद्य जीवाचे आप्त किंवा द्रव्ये वगैरेपेक्षा श्रींचा अधिकार किती मोठा आहे धन्य आहे सद्गुरूच्या लीलेची मग दुसरे दिवशी दर्शनास गेले असता गोपाळपंतास पाहून भटाचे आता पोट पहा असे म्हणाले परंतु हे कोणास समजले नाही त्यांनी काही मंडळीस ही गोष्ट सांगितली गोपाळपंतांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेऊन ते विलक्षण समर्थ सामर्थ्यरूपी मूर्ती पाहताच उभे राहिले असा असो नंतर पंधराव्या दिवशी रात्री स्वप्नात गोपाळगुवा आणि काही सेवेकरी मंडळी व महाराज एका शेतात बसलेले असता पाच पन्नास मुसलमान लोकं दिन दिन करीत हाक हातात नागव्या तलवारी घेऊन या मंडळीस मारण्यास आले तेव्हा ती सर्व मंडळी भयभीत झाली गोपाळपंत भयाने कापू लागले इतक्यात श्री स्वामी समर्थांनी गोपाळपंतास उचलून खांद्यावर घेतले व ते चालते झाले ते एका डोंगरात जेथे पुष्कळ झाडी असून एक नदी वाहत होती अशा ठिकाणी येऊन नदीच्या किनाऱ्यावर ठेवले आणि आपण कटीवर हात ठेवून उभे राहिले महाराजांनी उचलल्यापासून येतपर्यंत आणि तो डोळे मिटलेले होते ते उघड उघडलेसे वाटले आणि पुढे ते दिव्यमूर्ती पाहून श्रींच्या पायावर त्यांनी डोके ठेवले आणि महाराज कृपा करून मला अनुग्रह द्यावा अशी प्रार्थना केली तो श्रींनी अवकाश आहे असे म्हटले इतके स्वप्न पडून ते जागे झाले व मोठे विस्मय करीत राहिले सुमारे एक महिन्याचे एके दिवशी महिन्याने एके दिवशी महाराज फिरत फिरत हचनाळ म्हणून गाव आहे तेथे गेले दोन दिवस त्या ठिकाणी श्रींचा मुक्काम पडला बरोबर शे पन्नास सेवेकरी होतीच त्या गावाला विहीर एक असून ती आत ती आत उतरण्याची होती करिता गोपाळपंतांनी रात्री असा विचार आ, रात्री असा विचार केला की आपल्याजवळ भांडे नाही आणि आपली येथे ओळख नाही करिता कोण उठले नाही तोपर्यंत पहाटे उठून स्नान करावे मग पहाटे सुमारे सहा घटका रात्री उठून तंबाखू ओढण्याची सवय म्हणून चिलीम भरून विस्तव पा पाहिजे करिता एक दोन घरे विस्तवास फिरले परंतु विस्तव मिळाला नाही मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी गेले तो त्या दिवशी श्रींची स्वारी कुलकर्ण्याच्या गुरांच्या वाडात होती जवळ पाच सहा सेविकरी निजलेली असून मध्ये पलंगावर श्री स्वामी समर्थ शालजोडी पांघरून निजलेले होते एक समयी तेवत होती असो गोपाळांनी एक सुंबाची गुंडी तयार करून समयीवर धरली अर्धी गुंडी पेटली इतक्यात अंगावरची शालजोडी काढून श्री समर्थ उठून बसले मग काय विचारता त्यांच्या अंगात कापरे भरली आणि भयाने हातातील गुंडी पडली त्याचकडे श्रींनी एकसारखी टक लावली तो त्यावेळी धैर्य धरून त्यांनी जाऊन महाराजांचे पाय धरले आणि हात उजळून कापत कापत उभे राहून मनातील हेतूने प्रार्थना केली त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनावर म्हणजे अधिकार नसता आपल्या कृपाबळाने अनुग्रह केला इतक्या कृत्या सुमारे दोन घटका झाल्या असतील परंतु त्या ठिकाणी जी मंडळी निजली होती त्यातून कोणीच जागा झाला नाही त्यांना वाटले अक्कलकोटा साल्याचे किंबहुना जन्मा साल्याचे आज सार्थक झाले त्या आनंदात पायावर डोके ठेवून हात जोडून समोर उभे राहिले इतक्यात मनुष्यांची चळवळ झाली त्यासरशी श्री सद्गुरू दयागण पुन्हा शालजोडी पांघरून घेऊन निजले व पंतही तेथून निघून बाहेर आले असो अशी महाराज कोणावर कोणत्या वेळी कशी कोणत्या रूपाने कृपा करतील याचा काहीच कोणास पत्ता लागत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव क्रमांक एकशे एकोणसाठ गोपाळपंतस स्वामींची तीर्थप्राशन सकाळी रात्रीच्या संकेताप्रमाणे घडले नाही आता काय करावे अशा विचारात गोपाळपंत विहिरीवर गेले त्या विहिरीवर एक दोन ब्राह्मण असून बाकी शुद्रच होते त्या ब्राह्मणांजवळ मोठे भांडे मागत असता त्यांनी दिले नाही तेव्हा स्नान करावे कसे मग एका मराठ्याच्या मनुष्याजवळ मातीची घागर आणून विहिरीतून भरून पाणी पाणी आणून स्नान केले सेवेकरी मंडळींनी हे पाहून त्यात बळवंतराव म्हणून एक महाराजांची गुडगुडी ब पाजणारा असे त्याने तर अतिच निर्बत्सपणा केली अरे हा कोंकण्या बाटला याच्या हातचे पाणी घेऊ नका असे सांगितले ते ऐकून त्यांना रडू कोसळले परंतु ते काहीच बोलले नाहीत नंतर त्यातील काही मंडळींनी असे म्हटले की ही गोष्ट न समजून घात झाली तर त्याला महाराजांचे तीर्थ द्या म्हणजे झाले मग त्यांनी श्रीपाद भटाने तीर्थ दिले आणि शुद्ध करून घेतले असो या त्या ठिकाणी एक मराठा पाटील होता त्याने आमरसाचा शिदा सर्वत्रास नेऊन दोन प्रहरी दोन प्रहरी स्वयंपाक करविला पाने वाढली महाराजांची सेवे कोणी भंडारा केला म्हणजे असे चालत असे की महाराज भोजनास आले किंवा न आले तरी एक पान पंक्तीचे वरील राखून ठेवायचे आणि उदक सोडून भोजनास बसवायचे केव्हा महाराज पूर्वीच बोलावताच येऊन भोजनास बसीत केव्हा मग देत केव्हा न मग म्हणजे परत येत आणि केव्हा येतही नसत असो असा पाठ असे त्या दिवशी समाराधनेचे उद उदक झाले सुटले भोजनास बसणार इतक्यात काही मंडळी म्हणाली त्या कोकणाचे पानपंक्ती बाहेर ठेवा असे एकताच श्रीपाद भटाने म्हटले त्याला श्रींचे तीर्थ देऊन शुद्ध केले आहे आता वेगळे पान ठेवण्याची गरज नाही परंतु बळवंतरावास ते सहन न होऊन त्याने गोपाळपंतांचे पंक्तीतून बाहेर उडून ठेवले आणि त्यांना जागेवरून उठून जा तिकडे बैस पंक्तीत बसू नको असे सांगितले ते उठले पण सर्वांच्या समक्ष आपली अप्रतिष्ठ झाली आपला कैवारी कोण आहे असे मनात म्हणून मुकाट्याने पलीकडे पान ओढले व तेथे जाऊन बसले वारंवार त्यांच्या मनात कड येत परंतु उपयोग काय परंतु गीतेत नवव्या आदयात म्हटले आहे अनन्याशितयंतो माम ये जनहा परयू पासते तेशान योगक्षेमम वहाम्यम या श्लोकाच्या ब्रिदा ब्रिदाप्रमाणे तेथे एक महाराजांशिवाय त्यांचा कैवारी कोणीच नव्हता इकडे त्यांचे जेवण रडत रडतच चालले होते तिकडे महाराजांकरिता पान वाढून ठेवले होते त्यावर तर महाराज येऊन बसले नाहीत परंतु ताट वाढून महाराजांकडे नेले महाराज ताट पाहताच शिव्या देऊ लागले अतिउग्र रूप झाले तोंडाने दोन चार वेळा आम्ही बाटलो आम्हा शिव्या शिवू नका मादर शोध आम्ही जेवत नाही असे म्हणत व त्यात काही शिव्या वगैरे नरसी रूपाने तेथून ते उठले ते एका उकिरड्यावर जाऊन बसले कोणाला पुढेही येऊ देईनात पुष्कळांनी प्रार्थना केली परंतु कोणाचीच चाले ना असे सायंकाळपर्यंत चालले होते संध्याकाळी थोडी प्रकृती शांत झाली आणि रात्री भोजन झाले असो त्यावेळी गोपाळपंतांचा माझा कोणी कैवारी नाही असे जे वाटले होते त्याबद्दल आज ही कृती श्रींनी करून दाखविली होती असे असावे दुसऱ्या दिवशी गोपाळपंतांची गोष्ट काढ गोष्ट कोणी काढली नाही पंक्तीतच त्यांना सत्काराने भोजन मिळविले पुढे असेच काही प्रत्यक्ष काही दृष्टांत वगैरे चमत्कार काही लोकांचे काही आपले मिळून दिवसेंदिवस त्यांची जास्त श्रद्धा वाढत चालली आणि सर्व जगदाचे आधिकारण किंवा कृपेने पूर्ण भरलेले दिनांवर कृपा करण्यास उशीर नाही असे काय ते आमचे महाराज अक्कलकोट निवासी इत्यादी गोष्टी वारंवार स्मरित आणि सांगितल्याचे जपाचे स्मरण करीत नेहमी जवळ असायचे हीच कायदे त्यांची सेवा होती असो विचार करू गेले असता त्यांना दोष तर मोठासा नव्हताच आणि तीर्थेही तीर्थरूप म्हणजे त्यांच्या पायापासून सर्व तीर्थे निर्माण झाली त्याचप्रमाणे त्यांच्या आगमनाची तीर्थे दैवते निरंतर वाट पाहतात त्या समर्थांच्या पायांचे तीर्थ आणि सर्वानुमध्ये द्यावायचे ठरलेले सर्वांची गुरुदेव काय ते श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे सर्व सेवेकरीही अशाच भावनेने सेवा करीत असे असून त्यांनीच तीर्थे दिले आणि त्यांनीच पंक्तीबाहेर पान ठेवले माया विलक्षण असो मनुष्याने उपेक्षा केली तरी ईश्वर मात्र उपेक्षा करत नाहीत अशी गोपाळपंतांची खात्री पटली परंतु बुद्धी हा कर्माण सारिणी फार दिवस गेले नाहीत थोड्याच दिवसांनी ज्या बळवंतरावाने पंक्तीतून पान ओढले होते त्याच्या दैवयोगाने म्हणा अगर ईश्वर क्षोभाने म्हणा त्याला वेड लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव क्रमांक एकशे साठ गोपाळपंत चिपळणास आले असो गोपाळपंतांचे असे झाले की गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय शरणागती कशी त्यांच्यापासून उपयोग काय करून घ्यावायचा हे मला मुळीच ठाऊक नव्हते परंतु अमृत सकाम निष्कामही अमर करते तसाच मी पूर्वी जरी सकाम बुद्धीने महाराजांजवळ आलो तथापि त्या समर्थ दर्शाने आपला गुरु के गुण केलाच पण जसा जसा गुण व्हावा तसा मात्र झाला नाही याचे कारण आपली भावना पुन्हा पुन्हा याच्याच पश्चाताप होतो परंतु काय करावायचे जसे शेत चांगले धान्य चांगले आणि पाऊस चांगला तशी तीनही उत्तम एकत्र मिळाली म्हणजे मोड चांगला तरतरीत होतो नंतर पुढे कुंपण राखण रान काढणे वगैरे शेताची धान्य निघेपर्यंत व्यवस्था ठेवली पाहिजे म्हणजेच धान्य उत्तम येते तसे जीवाचे चांगले संस्कार सत्संगती आणि नरदेह क्षेत्र यातून एखादे कमी असल्यास आस मोड चांगला उत्पन्न होणार नाही मोड आल्यावर मग वैराग्य सानिध्य विचार वगैरे असे असले असे झाले म्हणजे त्याची मुक्तीपर्यंत मजल येते नाही तर मध्येच कुठेतरी तो गटांगळ्या खात बसतो तसेच माझे झाले पहिल्यापासून पाया शुद्ध होत गेला नाही परंतु वस्तुशक्तीने आपले सामर्थ्य प्रकट केले आता शेवट चांगले होणे ते कसे होईल ते पाहावे असे पंक्तांचे म्हणणे आहे असो पुढे काही दिवस त्यांनी स्वामीसुतांचा सहवास केला नंतर स्वामीसुतांनी दिलेल्या पादुका ब्रह्मचारीभुवानी चिपळूणास शके सतराशे पंच्याण्णवच्या फाल्गुनात आणल्या आणि गोपाळपंत पुढे सतराशे शहाण्णवच्या ज्येष्ठात कुटुंबासह आले आणि हल्ली चिपळूणास पादुकांची सेवा करून आहेत आणि ते असे म्हणतात की जसं एखाद्या चांगल्या मनुष्यस मालमत्तेची जागा मिळाली म्हणजे त्याच्या वर्तणुकीस मेळ नसतो कारण त्या मालमत्तेचा अधिकार चालविण्याचं जी काही विद्या शिकवावी लागते ती तो चांगली मनुष्य शिकवलेला शिकलेला नसतो त्याप्रमाणे गोपाळरावांचे झाले त्यांना संगती उत्तम मिळाली क्षेत्रही उत्तम मिळाले परंतु संस्काररूपी बीज उत्तम नसल्या जसा अधिकार वाढवायचा तसा वाढला नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक एकशे ते एकशे पूर्ण झाले